नमस्कार, यस डेटा न्यूज से मैं विशाल मुकेश अंबानी। फाइनेंस मिनिस्टर ने अपने हाल ही के इंटरव्यू में कहा कि जब भी कोविड-19 का वैक्सीन बनेगा तो बिहार में फ्री में दिया जाएगा वैक्सीन, उसका कोई भी चार्ज नहीं लिया जाएगा। तीन ऐसे वैक्सीन भारत देश में प्रोडक्शन के कगार पर आ गए हैं, तो उसके बाद वो वैक्सीन अगर साइंटिफिक लोग बोलते हैं कि हाँ ये ठीक है, ये अभी प्रोडक्शन कर सकते हैं, प्रोडक्शन करने का कैपेसिटी भी हमारा सरकार के प्रोत्साहन के वजह से रेडी बैठे हैं कि लार्ज प्रोडक्शन करने की। तो जब साइंटिस्ट इसको क्लियर करते हैं, हमारे देश में वैक्सीन का प्रोडक्शन उस लेवल पर होगा जिससे जो हम इधर प्रॉमिस कर रहे हैं बिहार में हर एक के लिए मुफ्त में वैक्सीन मिल जाएगा, वो हमारे पहला संकल्प पत्र के प्रॉमिस है। भरोसा के साथ बिहार की जनता को हम आश्वासन दिलाना चाहते हैं। यस डेटा से मैं शुभ्रा रॉय। यहाँ पे कंटिन्यूस तीन प्रेस कॉन्फ्रेंस हुआ और जो आखिर प्रेस कॉन्फ्रेंस है वो अंजलि दमानी जी का प्रेस कॉन्फ्रेंस है। काल एकनाथ खडसे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माझ्याबद्दल एकदा नाही अनेक वेळा रेफरन्स दिला, विनयभंगाची मी खोटी केस त्यांच्यावर दाखल केली असा आरोप त्यांनी केला आणि ही केस मी फडणवीसांच्या सांगण्यावरून केली असाही त्यांनी आरोप केला। एकनाथ खडसेंना मला ठणकावून सांगायचंय की तुम्ही जी राजकारणातली घाण आहे ती तुम्ही जाणो, तुमचे फडणवीस जाणो, तुमचा भाजप पक्ष जाणो आणि तो राष्ट्रवादी पक्ष जाणो, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही। आज जो आमचा लढा होता 2011 पासूनचा लढा होता, तो लढा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध होता। मग मी तो अजित पवारांविरुद्ध दिला, गडकरींविरुद्ध दिला, खडसेंविरुद्ध दिला, भुजबळांविरुद्ध दिला, पण कोणीही माझा इतका छळ केला नाही जितका खडसेंनी केला। पुन्हा पुन्हा मला त्रास दिला गेला, 32 ठिकाणी माझ्यावर डिफेमेशनच्या केसेस केल्या 6 जिल्ह्यांमध्ये। एवढंच नाही, 2 FIR करून मला 16 वेळा औरंगाबादच्या खेपा कराव्या लागल्या, ते 2 खोटे FIR रद्द करण्यासाठी। तर खुनशी प्रवृत्तीचे हे खडसे इतक्या थराला जातील अशी मला कल्पना नक्कीच नव्हती, पण काल जे त्यांनी विधान केलं त्याच्याबद्दल मला हे खुलासे करावेसे वाटतंय। कारण माझा आधी मी असं ठरवलं खडसेंना जे वाटेल ते बोलायचंय, जे ते नेहमीच बोलतात त्यांना जे वाटेल ते बोलायचं ते त्यांनी बोलू देत, मी त्याच्यावर बिलकुल रिएक्शन देणार नाही। पण रात्री जेव्हा मी त्यांचं वक्तव्य ऐकलं तर खरंच तळपायच्या मस्तकाला गेली। त्यात परत आज सकाळी ते एका माध्यमाशी बोलताना परत तेच बोलले, म्हणून मी असं ठरवलं काहीही झालं तरी लोकांपर्यंत फॅक्ट काय आहे ते गेलं पाहिजे। फॅक्ट नंबर 1, पहिला फॅक्ट हे आहे की 3 सप्टेंबर 2017 रोजी जो त्यांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या सभेत त्यांनी माझ्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचं, असंस्कृत, असभ्य, अश्लील असं वक्तव्य केलं। आणि हे जेव्हा मला तिथून फोन आला तेव्हा मी त्याची जी ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला। 7 तारखेला माझ्याकडे सकाळी ती ऑडिओ आली आणि व्हिडिओ आला आणि ताबडतोब त्याची CD बनवून मी वाकोला पोलीस स्टेशन मध्ये गेले। कारण ते इतकं खालच्या दर्जाचं ते बोलले होते की मला तो राग सहन झाला नाही आणि मी वाकोला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR केला। ती FIR ची कॉपी ही खी प्रेस कॉन्फरन्स वो अंजलि दमानी जी का प्रेस कॉन्फरन्स। आपको ये बता दे की एकनाथ खडसे जो है अंजलि जी के ऊपर जो आरोप लगाया उसके लिए उन्होंने जो है प्रेस कॉन्फरेंस रखी और एकनाथ खडसे जी को उन्होंने स्ट्रिक्टली वार्न किया है। किसी ने सही कहा है कि कन्यादान से बढ़कर कोई दान नहीं होता है। जी हाँ, और अभी कंगना रनावत के कुछ ऐसे ही दिख रहे हैं हमें। उन्होंने अपने भाई का जो शादी का वीडियो है पोस्ट किया है और उसमें ये लिखा है करण और अंजलि को सभी आशीर्वाद दे। बिहार में जो इलेक्शन है इसको लेकर बहुत ही गर्मा गर्मी चल रहा है और इसी बीच सुशील कुमार मोदी वो कोरोना पॉजिटिव है और आपको बता दे उन्होंने ट्विटर के द्वारा दिया है अपने सोशल मीडिया अकाउंट पे। और आपको ये भी बता दे कि वो अब जो है बिहार के एम्स हॉस्पिटल में एडमिट है। यस डेटा से मैं शुभ्रा रॉय।